नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आज पुण्यात मुक्काम असणार आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत। पाहूयात ते नेमके बदल कोणते आहेत। बुधवारी पुणे पिंपरी चिंचवड शहरात मोर्चा मार्गावर आणि परिसरात कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठा मोर्चा हा रांजणगाव येथून कोरेगाव भीमा मार्गे चौकीदानी खराडी येथे मुक्कामी थांबणार असून बुधवारी चौकीदार आणि खराडी येथून पिंपरी चिंचवड परिसरातून लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून बुधवारी वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत। अहमदनगरहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा येथून केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रस्ता अशी वळवण्यात येतील। वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक केशवनगर मुंडवा चौक अशी वळवण्यात येतील। पुण्यातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता जंक्शन विश्रांतवाडी धानोरी लोहगाव वाघोली मार्गे अहमदनगरकडे वळवण्यात येतील अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रो इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन? पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.